काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत नाना पटोले यांना खुलं आवाहन केलंय. काल संपूर्ण जनतेने पाहिलंय की काल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या नाना पटोलेंनी जे विधान केलंय ते अत्यंत निंदनीय आहे. ज्या नरेंद्र मोदींना जगाच्या पाठीवरती मान्यता आहे, जगाच्या पाठीवरती सर्व राष्ट्र त्यांचं आदराने नाव घेतात, अशा आपल्या देशाचे पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींबद्दल नाना पटोले असं म्हणतात की मी मोदींना मारूही शकतो आणि मोदींना शिवाई देऊ शकतो. ज्या काँग्रेसला संपूर्ण देशाने नाकारले, ज्या काँग्रेसला महाराष्ट्राने नाकारले, अशा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष दीड दमडीचा जो एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यामध्ये त्यांची ख्याती आहे, यांनी मोदीजींबद्दल असं विधान करावं. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरून त्यांचा निषेध करतील. आणि आम्ही नुसता निषेध करणार नाही, तर मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी नाना पटोलेंना आव्हान देतो की त्यांनी त्यांचा पुण्यातला कार्यक्रम जाहीर करावा. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचं निश्चित या ठिकाणी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.